चिमूर शहरात चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साहित्य वाटप झालं नसल्याने विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलंय. महापालिकेसमोर रस्त्यावर बसलेले ही चिमुकले यांना बघता क्षणी मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. मुलांच्या हातातील पाट्या आणि त्यावर लिहिलेले हे वाक्य, बलाढ्यांची मुलं इंग्लिश शाळेत मात्र गोरगरिबांच्या मुलांना वाली कोण, असा प्रश्न सध्या विचारण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये अद्याप ही शालेय साहित्य वाटप करण्यात आलं नाही. या विद्यार्थ्यांनी एकच विचारलेला प्रश्न म्हणजे साहित्य कधी भेटणार. आमच्या आई बाप गरीब असून आम्हाला महानगरपालिकेत आणतात, कारण की महानगरपालिका चांगली आहे पण आम्हाला वेळेवर काय भेटत नाही त्याच्यामुळे. नगरसेविका, आमदार, खासदार आणि महापालिकेतील शिक्षकांची मुलं देखील खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिकतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला आता कोणालाच वेळ नाही. ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जी पालिकेचे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी म्हणा, शाळेतले जे शिक्षक आहेत, त्यांची मुलं पालिकेच्या शाळेत नसतात का? कारण त्यांना माहिती आहे की आपण जे आउटपुट देतोय शिक्षणाचं ते प्रॉपरली देत नाही आहे, म्हणून ते दुसऱ्या शाळांमध्ये त्यांना इंग्लिश मिडियमच्या जिथं भांडवलदारांच्या शाळा आहे तिथं पाठवलं जातंय त्यांना, आणि पालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं पाठवली जातात.